नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी सल्ला यामध्ये जमिनीत वापरण्यासाठी द्रवरूप जीवाणू मिश्रण याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जे शेतकरी मित्र चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा शेतकरी मित्रांनो पिकाच्या वाढीसाठी आवश्यक ते मूलद्रव्य उपलब्ध करण्यासाठी विविध जीवाणू कार्यरत असतात यामध्ये सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे स्फुरद सिलिकेट लोह व जस्त विरगळवणारे पालाश उपलब्ध करून देणारे गंधक विघटन करणारे प्रकाश संश्लेषण करणारे काही इस्ट व ॲक्टिनोमायटिस आदी जीवाणू असतात अशा जीवाणूंचे कल्चर खास प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात येते असे विविध जीवाणू वे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये किंवा एकमेकांना पूरक असल्यास मिश्रणामध्ये वापरता येतात शेतकरी मित्रांनो आता आपण याचे फायदे काय आहेत ते पाहूया जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या जोमाने वाढते जमिनीचे जैविक व भौतिक सुपिकता वाढते असहजीवी जीवाणूमार्फत नत्र स्थिरीकरणाद्वारे वातावरणातील नत्र पिकास उपलब्ध होतो पिकांना स्फुरत पालाश लोह जस्त गंधक सिलिकॉन अशा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते परिणामी या रासायनिक खतांची मात्रा कमी करणे शक्य होते खर्चात बचत होते पिकाच्या निरोगी वाढीला चालना मिळते उत्पादनात वाढ होते शेतकरी मित्रांनो आता आपण द्रव्य रूप जीवाणू मिश्रण वापरण्याची पद्धत कशी आहे ते पाहूया शेतकरी मित्रांनो ऊस लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर पंचेचाळीस साठ व नव्वद दिवसांनी प्रत्येक वेळी हेक्टरी अडीच लिटर या प्रमाणात दोनशे लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी खोडवा ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत व त्यानंतर तीस पंचेचाळीस व साठ दिवसांनी प्रति हेक्टरी अडीच लिटर या प्रमाणात दोनशे लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी लागवड व खोडवाळ उसात ठिबक सिंचनातून देता येते त्यासाठी वेगळ्या टाकीत अडीच लिटर रूप जीवाणू खत प्रति प्रति दोनशे लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करावे किंवा जीवाणू द्रवरूप खत एक लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शंभर ते दोनशे किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळावे जमिनीत ओल असताना ऊसाच्या बाजूला चळी घेऊन रांगोळी पद्धतीने समप्रमाणात सरीत मिसळावे खोडव्या खोडव्यात आळवणी करण्याची करायची झाल्यास ऊसाच्या बुडख्याजवळ ओळी ती ओळी लगत करावी शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद